हॅलो माय डिअर स्टुडंट आज आपण जेनेटिक्स या पेपर मधला इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ मल्टिपल आली हा पॉइंट पाहणार आहोत हा वेगळा पॉईंट आहे आतापर्यंत जे आपण पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स पाहतोय त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या दॅट इज अ फर्स्ट विच काइंड ऑफ जीन्स आर देअर प्रेझेंट इन आवर बॉडी डॅट इज अ सप्रेसिव्ह एक्सप्रेसिव्ह म्हणजे सगळेच कॅरेक्टर्स ऍट अ टाइम एक्सप्रेस होतात किंवा डॉमिनन्सी रेसेसिव्हनेस काही कॅरेक्टर्स आहेत ते डॉमिनन्सी रेसेनने दाखवतात पण काही नाही दाखवत काही दोन्ही कॅरेक्टर्स सेम डॉमिनन्सी दाखवतात तर अशा प्रकारचे बरेच काही काही कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे मल्टिपल अलील ही एक वेगळी कन्सेप्ट बघणार आहे त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे दोन महत्वाचे एक्झाम्पल्स आपल्या स्टडीसाठी आहेत फर्स्ट वन इज अ कोट कलर इन अ रॅबिट अँड सेकंड वन इज अ ए ब्लड ग्रुप सिस्टीम आता एबीओ ब्लड ग्रुपबद्दल तुम्हाला बरीच थोडीफार माहिती आहे पण तरीसुद्धा आपण मल्टिपल अलील मीन्स वॉट म्हणजे त्याच्यासाठी जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण एबीओ ब्लड ग्रुपचं घेणार आहे राईट तर मल्टिपल अलील रिलेटेड जे पहिले एक्झाम्पल आहे फर्स्ट वन दॅट इज अ कोट कलर इन अ रॅबिट ठीक आहे इथं तुम्हाला चार असे दिसतात त्याचे त्यांचा कलर बघा तुम्हाला कलरवरनं लक्षात येईल एक ब्लॅक व्हाईट दिसतोय एक ऑरेंज कलरचा दिसतोय तर आही असे बरेच कॅरेक्टरायझेशन तुम्हाला रॅबिटच्या कोट कलरमध्ये बघायला मिळतील तर तशा पद्धतीचं सेम जे एक्झाम्पल आपण बघतो ते म्हणजे कोट कलर ऑफ रॅबिट हे जी जी कन्सेप्ट आहे त्याचा जो जीन आहे त्याचा स्टडी आपण ज्याच्या अंडर करतो ती तो ती कन्सेप्ट म्हणजे मल्टिपल अलील मग मल्टीपल मीन्स वॉट मल्टीपल म्हणजे मेनी किंवा एखादा फॅक्टर किंवा एखादा एक एक्झाम्पल म्हणजे असं कॅरेक्टर की जो आपण तो स्टडी करणार आहे तर मल्टिपल अलील एक कॅरेक्टरचे भरपूर व्हरायटीज म्हणजे आता समजा कलरचा कॅरेक्टर घेतला तर कलर मध्ये किती व्हरायटीज असू शकतात तर जास्तीत जास्त व्हरायटी आणि त्यांच्यामध्ये मग ते डॉमिनन्सी रेसिपीनेस असतो म्हणजे एक कॅरेक्टर एक्सप्रेस झालं तर दुसरं होत कि नाही किंवा दोन्ही एकत्र असलं की कुठलं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार आहे म्हणजे मॅटर्नल आणि पॅटर्नल जर समजा दोन वेगवेगळे कॅरेक्टर्स एकत्र आले दोन वेगवेगळे कलर्स एकत्र आले तर कुठलं कॅरेक्टर एक्सप्रेस होतं दोन्ही दॅट वी कॉल इट इज अ डॉमिनंट वन अँड सेकंड वन वी कॉल इज अ रेसेस मग ह्याच्यामध्ये कॅटेगरीज असते म्हणजे पहिला असतो तो एकदम टॉपमोस्टला डॉमिनंट असतो लास्टचा असतो तो एकदम लोएस्ट रेसेस्यू असतो आणि मधले असतात ते एकमेकावरती डिपेंडंट असतात तर असं काहीसे एक्झाम्पल्स आपण मल्टिपल अलीनमध्ये बघणार आहे आपण पुढं लेक्चरला स्टार्ट करूया सो टुडेज लेक्चर्स ऑन अ इंट्रोडक्शन अँड द कन्सेप्ट ऑफ मल्टिपल अलील द वेस्ट एक्झाम्पल व्हेरी वेस्ट एक्झाम्पल इज अ कोट कलर इन अ

एखाद्या जीनमध्ये किंवा एखादं जेव्हा कॅरेक्टर असतं त्या कॅरेक्टर्स म्हणजे दोन पेक्षा जर जास्त एक्झाम्पल्स असले किंवा दोन पेक्षा जास्त कॅरेक्टर्स असले तिथं तर आपण त्याला मल्टिपल अलिलच्या अंडर स्टडी करतो नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स हॅव टू अलील्स अलिल्स आता कुठलाही इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आता तुम्ही पी प्लांटमध्ये इन डिटेल शिकला आहात तुम्हाला माहित आहे की डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असं कॅरेक्टर आहे किंवा तुम्ही टॉल च्या एवजी डॉर्फ असे कॅरेक्टर्स बघितलेले आहेत बरोबर आहे तर नॉर्मली जर तुम्ही बघायला गेलात तर एक डॉमिनंट असतो एक रेसेसिव्ह असतो आणि अशा पद्धतीचे दोन कॅरेक्टर्स आपण स्टडी करतो हिथं काय आहे ह्या दोन कॅरेक्टर्स सोडून सुद्धा अजून कॅरेक्टर्स बघायला मिळतात सो वी कन्सिडर इट ऍज अ मल्टीपल अलील ड्युरिंग हिस स्टडी ऑन अ जेनेटिक मेंडेल ऍज अज्युम ओनली वन ओनली टू अलिल्स फॉर अ रेट जनरली द मेंडेल हॅज स्टडीड दॅट देर इज अ ओनली टू काइंडस ऑफ अलिल्स इन अ इच टाईप ऑफ कॅरेक्टरायझेशन बट इन सम केसेस देर आर प्रेझन्स ऑफ मोर देड इट एज अ मल्टीपल अलील देअर कॅन बी अ लार्ज नंबर ऑफ पॉसिबल अलील्स फॉर्म्स इन दॅट अ सेम पॉप्युलेशन दिस इज दिस सिच्युएशन वी कॉल्ड एज अ मल्टीपल अलिलिझम म्हणजे एखाद्या एखाद्या कॅरेक्टरायजेशनची जर संख्या जास्त असेल एका स्पेसिसमध्ये तर आपण मल्टिपल अलील असं म्हणतो व्हॉट इज व्हॉट आर द फिचर्स ऑफ मल्टीपल अली मल्टीपल अलील ऑलवेज ऑक्युपाय द सेम लोकस ऑन द क्रोमोजोम जसं टॉल आणि डॉफ या दोन्हीचंही कॅरेक्टर एकाच क्रोमोजमच्या लोकेशनवरती दिसतं तसंच सेम मल्टिपल अलीलचे फीचर्स सुद्धा एकाच लोकेशन सेम लोकेशनवरती दिसतं मल्टिपल अलील ऑलवेज इन्फ्लुएन्स द सेम कॅरेक्टर तू म्हणजे एक कॅरेक्टर म्हणजे कलर ऑफ रॅबिट हा एकच कॅरेक्टर आहे मग त्याच्या अंडर व्हरायटी येते राईट सो मल्टिपल अलीलच्या अंडर जी कॅरेक्टरायझेशन स्टडी येतो तो, तो एकच कॅ कॅरेक्टर आपण स्टडी करतो नो क्रॉसिंग ओव्हर अमंग मेंबर अलील ऑफ अ सेम मल्टिपल अिरीज ह्यामध्ये जर स्टडी बेसिकली करायला गेलं तर ह्याच्यामध्ये ना जे सेम किंवा वेगवेगळे मल्टिपल अलील जे असतात त्यांच्यामध्ये शक्यतो क्रॉसिंग ओव्हर सापडत नाही कारण की सेम लोकसला असल्यामुळे त्यामुळं बऱ्यापैकी ह्यांच्यामध्ये काय होतं की मिस मॅच किंवा त्यांच्यामध्ये वेगळं कॅरेक्टरायझेशन होण्याचा काही संबंधच नाही त्यामुळे जे त्याच्यामध्ये जीन्स आहेत त्याच प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स किंवा त्याच प्रकारचं कॅरेक्टरायझेशन त्या इंडिव्हिज्युअलमध्ये दिसतो सो नेक्स्ट वी आर सीईंग द एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलिल एज आय ऑलरेडी टोल्ड दॅट फर्स्ट वॉ एक्झाम्पल व्हेरी बेस्ट नोन इज अ ब्लड ग्रुप एबीओ ब्लड ग्रुप इन ह्युमन बेस्ट एक्झाम्पल बेस्ट ऑन अ मल्टिपल अलील सेकंड वन इज अ कोट कलर इन माइस थर्ड वन इज अ कोट कलर इन रॅबिट अँड लास्ट नॉट द लिस्ट इज अ आय कलर इन अ ड्रॉसोफिला ड्रॉसोफिलाचा जो डोळा असतो तो ड्रॉसोफिला म्हणजे काय जे घरामध्ये आपल्या दह्यावरती जी माशी येते त्या माशी जर जर तुम्ही डोळे डोळा बघितला तर त्याचा कलर थोडासा रेडिश कलर असतो पण तुम्ही मायक्रोस्कोपिकली स्टडी केलात तर तुम्हाला त्या आय कलरमध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळेल सो हा कलर सुद्धा मल्टिपल अलीलच्या अंडर येतो रॅबिटचंही तसंच आहे माईस आणि रॅबिडचं कलरेशनच से बऱ्यापैकी सेम आहे पण हे अशी चार ह्याच्यासारखे मल्टिपल अलीमध्ये मध्ये भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतील पण आपण मात्र तुम्हाला स्टडीसाठी जे दोन आहेत महत्वाचे दॅट इज अ कोट कलर इन माइस अँड एबीओ ब्लड ग्रुप इन ह्युमन त्यामुळे नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे त्यामध्ये आपलं ब्लड ग्रुपशी रिलेटेड स्टडी असणार आहे इतकं फक्त माहित असू द्या सो आता आपण कोट कलर इन रॅबिट वरती फक्त फोकस करणार त्याच्या अगोदर व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मल्टिपल अली फिलिंग आपण बघूया मल्टिपल अली ऑक्युपाय सेम लोकस विद इन द होमोलॉगस क्रोमोझोम इट मीन्स ओनली वन मेंबर ऑफ द सिरीज इज प्रेझेंट इन अ गिव्हन क्रोमोझोम्स सगळ्यात महत्वाचे की देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ होमोलॉगस क्रोमोझोम्स सेम दिसणारे जे क्रोमोझोम्स असतात सेम लोकेशन सेम लोकेशन होमोलॉगस क्रोमोजोम फिलिंग द ब्लाइंड साठी महत्वाचं सिन्स ओनली टू क्रोमोजोम्स ऑफ इच टाइप ऑफ प्रेझेंट इन ईच डिप्लॉइड सेल ओनली टू जीन्स ऑफ द मल्टिपल सिरीज आर फाऊंड इन अ सेल ऑल्सो इन गिव्हन अ इंडिव्हिज्युअल ऑब्विसली आईकडून येणारा कॅरेक्टर आणि वडिलांकडून येणारा कॅरेक्टर असे दोन कॅरेक्टर्स असतात राईट सो मॅटरनल अँड पॅटर्नल इज देअर सो देर आर ऑफ सिंगल पेअर ऑफ जीन

आता जेव्हा गॅमेटोजेनेसिस प्रोसेस होते मध्ये काय होतं सो द इंडिव्हिज्युअल प्रोड्युस अ सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे पूर्ण ह्युमन बींग मध्ये जर फोर्टी सिक्स क्रोमोझोम्स असतील तर त्याच्यामध्ये हाफ ट्वेंटी थ्री क्रोमोझोम एका इंडिव्हिज्युअलच्या गॅमेट फॉर्मेशनमध्ये येतं राईट तर हा हा मध्ये फक्त एकच कॅरेक्टर आहे हा मल्टिपल आलेला किती जरी असले तरी त्या त्याच्यामध्ये किती कुठले दोन आहेत त्या दोन्हीच्या बेस्ट वरती त्याच्या मध्ये कुठले दोन कॅरेक्टर्स आहेत कुठले दोन आलेले आहेत त्या बेसवरती फक्त एकच कॅरेक्टर काय होतो पुढं पास होतो तर हे त्याची काही कॅरेक्टर्स आहे सो फर्स्ट वी आर सीईंग द मल्टिपल आले एक्झाम्पल कोट कलर इन रॅबिट आपण महत्वाचे कोट कलर रॅबिट रॅबिट म्हणजे आपला ससा नेहमीचा सस्याला जर तुम्ही बघितला तर जवळजवळ तुम्हाला आता इथे फोटोग्राफ दिसत आहेत त्यामुळे तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल गावाकडे शेताकडच्या बाजूला सुद्धा काही ससे दिसतात आणि ससे सस्यांचा कलर जो आहे तो बराच ब्राउनिश कलर असतो आणि त्यामुळे हे जे ससे आहेत ते सहसा ओळखू येत नाहीत कारण की शेतामध्ये असं गावाकडच्या भागामध्ये वाळलेलं जे गवत असतं तर वाळलेल्या गवतामुळं काय होतं त्याचं कम होतं आणि त्यामुळं ते शक्यतो ओळखू येत नाहीत आणि ज्या जेव्हा त्यांच्या हेअर कलरमध्ये एखादा पिगमेंट अबसेंट असेल तर तो अल्बिनो दिसतो म्हणजे पूर्ण त्याचा कलरच आहे तो काय आहे अल्विनो म्हणजे कलरच नसतो ठीक आहे तर अशा पद्धतीचं कोट कलर इन रॅबिट इज डिटर्माइंड बाय अलील ऑफ अ सी जीन म्हणजे आपल्याला जर स्टडी करायचं असेल मल्टिपल अलील बेस्ड ऑन अ कोट कलर ऑफ रॅबिट तर तिथं आपण सी हा जीन इंडिकेट करणार आहोत देअर आर अ फोर डिफरंट अलील एक्झिस्ट इन द रॅबिट कोट कलर फर्स्ट वन इज अ सी वी कॉल इट इज अ फुल कोट कलर सेकंड वन इज सी सी एच हे जर रिडिंग करताना सुद्धा मुलांनो असंच रीडिंग करा सी सी इट इज अ चिंचिला कोट कलर थर्ड वन इज अ सी एच दॅट इज अ हिमालयन कोट कलर फोर्थ वन इज अ सी अल्बिनो अल्बिनो कोट कलर स्मॉल सी देअर इज देअर सो इट इज अ अल्बिनो कोट कलर ह्याला चिंचिलाचं सी एच घेऊन सी सी एच तयार केलंय हिमालयाचं फक्त एच घेतलाय आणि अल्बिनोला काहीच दिलेलं नाही का दिलेलं नाही फुल कोट so कलर इज अ डॉमिनंट आहे सगळ्यात त्यामुळे तो, तो, तो कॅपिटल सी आहे आणि अल्बिनो हा सगळ्यात रेसेस सो देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ स्मॉल सी एनी पर्टिक्युलर रॅबिट पू अली कुठलाही कॅरेक्ट कुठलाही रॅबिट तुम्ही कितीही व्हरायटी त्या कलरेशनच्या असू दे पण फक्त दोनच प्रकारचे क्रोमोझोम्स दोनच प्रकारचे कलर असलेले अलिल्स त्यांच्याकडे प्रेझेंट असणार हा आणखीन एक महत्वाचं फिलिंग द ब्लँकसाठी डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह रिलेशनशिप कसा आहे म्हणजे हा आता ह्यांच्यामध्ये को डॉमिनन्सी वगैरे हा प्रकार नसतो हो ह्यांच्यामध्ये काय असतं डॉमिनन्सी आणि रेसेस्युलेस प्रकार असतो हो म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं देर इज अ प्रेझेन्स ऑफ को डॉमिनन्स म्हणजे हाय डॉमिनंट आहे आणि हाय डॉमिनंट आहे किंवा कधी कधी आपण असं भेटले की एका कॅरेक्टरला एक्सप्रेस होण्यासाठी दुसरं कॅरेक्टर रिस्पॉन्सिबल असतं इथं मात्र तुम्हाला डॉमिनन्सी रेसेस्युसेस बघायला लागते पण कसं आहे बघा फर्स्ट वन इज अ सी कॅपिटल सी इज अ डॉमिनंट टू सी सी एच सी एच एन्ड सी म्हणजे पहिला कॅपिटल सी आहे इट इज अ डॉमिनंट टू ऑल अवर कॅरेक्टर ऑल अदर कॅरेक्टर्स सेकंड वन इज आहे सी सी एच इज अ रेसेसिव्ह टू सी बट डॉमिनंट टू सी एच अँड सी म्हणजे हिमालयन आणि अल्विनोसाठी चिंचीला कोट कलर काय आहे डॉमिनंट आहे पण पहिला जे वाईल्ड प्रकार आहे त्याला मात्र हा रेसेसिव्ह आहे सेकंड नेक्स्ट वन सी एच इज रेसेसिव्ह टू सी अँड सी एच बट डॉमिनंट टू सी त्याच्यामुळे ह्यांना क्रमानच तशी नावं दिली आहेत आणि ह्याचा एक फॉर्म्युला एक छानसा तयार होतो दॅट इज अ कॅपिटल सी इज ग्रेटर दॅन सी सी एच इज ग्रेटर दॅन सी एच इज ग्रेटर दॅन स्मॉल सी हे तुम्हाला फिलिंग द साठी लक्षात ठेवायचं आहे परीक्षेला शंभर टक्के याच्यावर प्रश्न येऊ शकतो कुठला कुणाच्या अगेन्स्ट डॉमिनंट आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा परीक्षेला किंवा एक्झाम्पल जेव्हा आपण सॉल्व्ह करतो त्यामुळे तुम्ही कुठलंही कॅरेक्टर एकत्र घेऊ शकता पण त्यांच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर कुठला आहे हे माहीत असू द्या त्याच्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे क्रॉस करायचं आहे त्यामुळं हो वाईल्ड एकदम उजव्या बाजूला डाव्या बाजूला येईल उजव्या बाजूला तुमचा स्मॉल सी येईल सी एच सी सी एच हे मध्ये राहतील अशा पद्धतीने त्यांचं डॉमिनंट रिसे रिलेसि रिले रिसेसिव्ह रिलेशनशिप राहणार आहे आता आपण थोडंसं कंटिन्युएशन करूया सो कॅपिटल सी वी कॉर्डिट अ फुल कोट कलर वी ऑल्सो इट एज अ वाईल्ड कोट कलर नेक्स्ट वन अनदर नेम इज देअर सो इट इज अगौती कोट कलर म्हणजे जर तुम्ही कॅपिटल सीला नाव द्यायला गेलं तर फुल कोट कलर अगौती कोट कलर आणि तिसरा म्हणजे डॉमिनंट कोट कलर किंवा वाईल्ड कोट कलर असे तीन तुम्ही देऊ सी सी एच इज चिंचिला कोट कलर इट इज अ पार्शिल डिफेक्ट इन अ कलरेशन थोडस याच्यामध्ये कलर जो असतो तो थोडासा कमी असतो सीएच मध्ये पिगमेंटेशन ओनली इन अ सर्टन पार्ट इथं मात्र तुम्हाला हिमालयन कोट कलरमध्ये पॅचेस पॅचेसमध्ये फक्त कलर म्हणजे जसं वाईल्डमध्ये असतो तसं सा पॅचेस पॅचेसमध्ये बघायला मिळतो बाकीचं सगळं तुम्हाला व्हाईट बघायला मिळणार आहे ठीक आहे स्मॉल सी इट इज अल्बिन इट इज अ डिफेक्टिव्ह अलीन प्रोड्युसिंग नो प्रोटीन नेसेसरी फॉर अ पिगमेंट प्रोडक्शन इथं कुठल्याही प्रकारचं प्रोटीनच मुळात अबसेंट असतं त्यामुळे हा आल्बिनो दिसत असतो ठीक आहे जर्नाईज बघायचे काय काय करतात हे सुद्धा माहीत असू दे आपल्याला तुम्ही वहीमध्ये एक्झाम्पल सोडवू शकता मी लेक्चरच्या एक शेवटी एक्झाम्पल सोडवलेला आहे ते सोडून तुम्ही दोन ते तीन मुलींनी ह्याच्या अगोदरचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत त्यामुळे तुम्ही आत्ताचे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आहे। तुम्ही कुठेही एक्झाम्पलचे जिरोडाईप्स घेऊ शकता ठीक आहे जर तुम्ही वाईल्ड म्हटला किंवा अगौती कोट कलर म्हटला तर त्याचे चार प्रकारचे जिरोडाईप्स पडतात ठीक आहे तर चारमध्ये बघा तुमच्या लक्षातील कॅपिटल सी कॅपिटल सी कॅपिटल सी, सी, सी चिंचिला ह्याच्याबरोबर घेतलाय कॅपिटल सी इथं अल्बिनो घेतलेला आहे म्हणून इथं ए लिहिले आणि कॅपिटल सी इथं तुम्ही नुसता सी जरी लिहिला छोटा तरी चालेल ए लिहिला नसला तरी काही हरकत नाही सी सी एच ला इथं हिमालयन घेतलं त्यामुळे सो कॅपिटल सी डॉमिनेंट टू ऑल कॅरेक्टर्स म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचे यातला जळडाईप घेऊ शकताय दुसरा आहे चिंचिला चिंचिलासाठी दोन्ही सी एच सी सी एच घेतले आणखीन बाकीचे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एच सी हे सुद्धा येईल लाईट ग्रे त्याला नाव दिलेलं आहे हा ई हा ई आहे आपण तो चिंचीला अंडर सुद्धा घेऊ शकता किंवा लाईट गिरे सुद्धा अंडर घेऊ शकता पण बेसिक महत्वाचे चारच प्रकार पडतात दॅट इज अ वाईल्ड चिंचिला हिमालयन आणि अगौती अल्बिनो सॉरी तर तुम्ही हे दोन कॅरेक्टर्स आहेत हे चिंचिटा चिंचीला अंडरच घ्यायचे आहेत लाईट गिरे तुम्ही त्याला नाही म्हटला तरी चालेल हिमालयन अल्बिनो मध्ये मात्र तुम्ही काय करणार हे दोन घेणार ठीक आहे आणि कोट कलर मध्ये फक्त एक करायला इथं तुम्ही स्मॉल सी स्मॉल सी असं घेऊ शकता सो दीज आर द फिनो टाइप्स अँड ज्युटाईप्स ऑफ दीज फोर टाईप ऑफ मल्टिपल अॅन कॅरेक्टरिस्टिक मग तुम्ही आता काय करा ह्याच्यानुसार जे पुढे आपण एक्झाम्पल बघणार आहे तशा पद्धतीने एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत आणखीन बघूया ह्याच्याबद्दलची माहिती सो so, डार्क ग्रे सुद्धा ह्याच्यामध्ये कन्सिडर म्हणजे अगौतीला किती नाव दिलेत बघा इथं डार्क ग्रे नाव दिलेलं आहे इट इज अ डॉमिनंट टू ऑल अलिस फिलिंग द ब्लँक्सला शंभर टक्के महत्त्वाचं सी सी एच डॉमिनंट टू ऑन हिमालयन अँड अ व्हाईट कलर म्हणजे अल्बिनोसाठी आणि हिमालयनसाठी चिंचीला हा डॉमिनंट असतो सी एच आहे तो फक्त व्हाईटसाठी डॉमिनंट आहे आणि स्मॉल सी okay? इट इज अ रेसिव्ह टू ऑल ठीक आहे इथं परत इथं जेनोडाईप दिलेले आहेत इथं वेगळ्या पद्धतीने दिलेत हा अशी तुम्ही एक्झाम्पलसाठी घेऊ शकता ठीक आहे हे बघा हे दिसायला अशा पद्धतीने दिसतात डार्क ग्रे आता इथं ब्लॅक फोटो आहे पण हा डार्क ग्रे असा दिसतो चिंचीला थोडासा फेंट असतो लाईट ग्रे मध्ये पॅचेस मध्ये आणि हिमालयन मध्ये सुद्धा थोडस पायाला डोक्याला आणि नाकाजवळ तुम्हाला ते केस तशी डार्क दिसतील आणि अल्बिनो मध्ये मात्र कुठलाही पिगमेंट दिसत नाही तर असे काहीसे ते रॅबिट्स आपल्याला बघायला मिळतात हे आर द एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दॅट कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट क्रेडिट द जिरोडायपिक रेशो अँड द फिरोटायपिक रेशो ऑफ अ क्रॉस बिट्विन हेट्रोझायगस चिंचिला विथ अ हेट्रोझायगस डार्क ग्रे तुम्ही इथं डार्क ग्रे घेऊ शकताय किंवा तुम्ही इथं हे सुद्धा घेऊ म्हणजे वाईल्ड व्हरायटी घेऊ शकता ठीक आहे मग तुम्ही क्रॉस करायचं आहे क्रॉस मध्ये काय घेतले बघा चिंचिला आणि हा रेसेसिव आहे हा कॅपिटल सी आणि हा सी सी एच म्हणजे हिमालयन आहे ह्याचा क्रॉस करताना तुम्ही का काय करणार कुठलेही दोन कुठलेही दोन घेऊ शकता तुम्ही तुमचं तुम्ही क्रॉस करू शकता इथं चेकर बोर्ड काढा आणि चार कॅरेक्टरिस्टिक करा इथं लक्षात येईल तुमच्या द रेशो विल बी दन एस टू वन एस टू वन एस टू वन सो बट फिनोटायपिक रेशो विल बी द डार्क ग्रे लाइट ग्रे हिमालयन इथं नाव तुम्ही सॉरी ना ना अगवती कोट कलर म्हणू शकता इथं सुद्धा अगवती म्हणू शकता इथे टू एस टू वन एस टू वन हा आहे तो चिंचीला कोट कलर आहे ओके आणि हा जो आहे तो लास्ट दॅट इज अ हिमालयन कोट कलर अशा प्रकारची व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात आणखीन एक एक्झाम्पल आहे बघा इथं कलर्ड किंवा अल्बिनो क्रॉस्ड केला हा अतिशय सिम्पल यामध्ये तुम्हाला रेशो विल वन एस टू टू एस टू वन त्यामध्ये पहिला आहे तो तुम्हाला अगवती बघायला मिळेल सेकंड वन इज अगेन अगौती अँड थर्ड वन विल बी द अल्बिनो कोट कलर ओके सो रेशो विल बी द टू एस टू वन बट जेनेटिक जेनेटिकली द रेशो विल बी द वन एस टू टू एस टू वन सो अनदर एक्झाम्पल इज देअर सो इट इज अ कलाइन कलर्ड दॅट इज अल्बिनो सॉरी अगौथी क्रॉस्ड विथ अ हिमालयन कोट कलर द रेशो विल बी देअर एक्झाम्पल्स इथं तुम्ही अशा पद्धतीनं सोडवला तर काही हरकत नाही कुठलीही मेथड तुम्ही वापरू शकताय फक्त तुम्हाला एक्झाम्पल समजणं महत्वाचं आहे द रेशो विल बी द ट्वेंटी फाय पर्सेंट एस टू फिफ्टी पर्सेंट एस टू ट्वेंटी फाय पर्सेंट इट कन्वर्टेड इन टू वन एस टू टू एस टू वन रेशो ओके अनादर वन इज देअर देट इज अ हिमालयन अल्बिनो क्रॉस्ड विथ अ वी ऑल्सो कॉट इट इज अ हिमालयन ऑनली हिमालयन क्रॉस्ड विथ अल्बिनो सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ हिमालयन अल्बिनो ओके आणि त्याच्यानंतर त्याचा कन्वर्ट क्रॉस केल्यानंतर द रेशो विल द अगेन थर्टी एस टू आता ऍक्च्युली इथं चार असतात इथं तीन तिने दाखवलेत फिफ्टी म्हणून केले ट्वेंटी फाय टू फिफ्टी एस टू ट्वेंटी वी ऑल्सो वन 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 पर्सेंट एस एस टू 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 सो द अबोव क्रॉसिंग शोज दॅट द सी सी एच अँड सी ए रिप्रेझेंटिंग कलर्ड हिमालयन अल्बिनो अँड अल्बिनो आर अली आर अलिस ऑफ अदर एकमेकाचे अलिल्स आहेत ते ठीक आहे आणखीन एक एक्झाम्पल चिंचिला क्रॉस्ट विथ अल्बिनो इथे तुम्हाला रेशो बघायला मिळेल रेशो ऑफ सेम रेशो येतो काही रेशो बदल येत नाही तो तर स्टुडंट आपण तुम्ही काय करायचं आहे तुम्ही एक्झाम्पल्स सोडवा आहे अशा पद्धतीचे आणि जर काय शंका आली तर मला तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअपला विचारू शकता आणि तुम्ही काय करा की हे जे तीन आहेत एक्झाम्पल्स हे सोडून तुम्ही कुठलंही मिसमॅच मिक्सिंग करून गॅमेट जिरो टाईप्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्या पद्धतीने तुम्ही क्रॉस सोडवा लीस्ट दोन सोडवा हे तीन सोडून दोन सोडवा हे तीन सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणार आहात हे तीन सोडून तुम्ही वेगळे दोन सोडवा आणि मला व्हॉट्सअपला फोटो फोटो पर्सनलला मेसेज करू शकता जेणेकरून माझ्या लक्षात येईल की तुम्हाला कितपत समजले हे सगळ्यांसाठी होमवर्क आहे कंपल्सरी आहे सगळ्यांनी तो होमवर्क करायचा आहे तर स्टुडंट आपण जस्टच आता कोट कलर इन रॅबिट मल्टिपल अलिलशी रिलेटेड एक्झाम्पल पाहिलेलं आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एबीओ ब्लड ग्रुप शिकणार आहोत ओके यू स्टुडंट